लालबाग मध्ये विहिरीत पडून एका 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. यश नरेश भिसे असं या मृत मुलाचं नाव आहे. पूनम पार्क जवळच्या मनपा मैदानावरील विहिरीजवळ आपल्या मित्रांसह तो खेळायला गेला होता. त्यावेळी खेळता खेळता मैदानावरील विहिरीत तो पडला. त्यानंतर मुलांनी सगळ्यांना मित्र विहिरीत पडल्याची माहिती दिली. बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. फायर ब्रिगेड घटनास्थळी पोहोचून त्यांनी यशला बाहेर काढलं. त्यानंतर त्याला जे जे हॉस्पिटलमध्ये दाखलही केलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. यश दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी 2 दिवसांपूर्वी आपला मामा सचिन जोडेंच्या घरी राहायला आला होता. महापालिकेच्या याच मैदानावरील समोरच्या झोपडपट्टीमध्ये यशचा मामा राहतो. गणपती उत्सवादरम्यान याच विहिरीतून लालबाग मित्रमंडळाकडून सुलभ शौचालयासाठी पाणी पुरवठा केला जात होता आणि अजूनपर्यंत ही विहीर झाकलेली नाही. सामाजिक कार्यकर्ते महेश वेंगुर्लेकर यांनी या संदर्भात माहिती घेतल्यानंतर ही सगळी बाब समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाला लालबाग राजा मित्रमंडळाला दोषी धरलं जात आहे. पोलीस पुढचा तपासही करत आहेत. या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती महापौर सुनील प्रभूंनी दिली आहे. मनपा महानगरपालिकेने उनको जो मैदान दिया था उसके ऊपर वो बावड़ी का पूरा स्लैब दिखाई दे रहा है. कोई हादसा होने का कोई चांस नहीं. ये लोगों ने जानबूझ के उसको स्लैब पंचर किया है और उसके वजह से ये बच्चे का जान गया. मैं इतना कहना चाहता हूँ, अगर 8 दिन के अंदर लालबाग गणेश उत्सव पंडाल के ऊपर अगर गुन्हा दाखिल नहीं किया गया तो मैं कालाचौकी पोल्यूशन के बाहर मैं आम अनशन के लिए बैठ जाऊंगा. जी 24 तास एक पाउल पुढ़े.